आजही 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूडची अभिनेत्री जिया खाननं मुंबईत आत्महत्या केली आहे। जुहू इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन तिनं जीवनयात्रा संपवली आहे। या घटनेनं सिनेवर्तुळात खळबळ माजली आहे। अमिताभ बरोबर निशब्द सिनेमातून तिनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं। या सिनेमामुळे जिया खान चांगलीच चर्चेत आली होती। त्यानंतर आमिर खानच्या गजनी सिनेमात देखील तिची भूमिका होती। साजिद खानच्या हाऊसफुलमध्ये देखील ती अक्षय कुमार बरोबर चमकली होती। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय नेमकं कारण आहे जिया खाननं आत्महत्या केल्याचं समजतंय? प्रशांत? हा पंकज, नक्कीच संपूर्ण बॉलिवूड साठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे। साधारणतः 25 वर्षीय जिया खान हिने तिच्या राहत्या घरी, जुहूतल्या राहत्या घरी, की जी तिच्या आई बरोबर या घरी राहत होती, रात्री साधारणतः 11:30 सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं जेव्हा समजलं, त्याच्यानंतर तिच्या घरी सगळ्यांचीच गर्दी झाली होती। त्यानंतर पोलीस आत्महत्याचं मागचं नेमकं कारण मात्र अजून समजलेलं नाहीये, पण ज्यावेळेस ही घटना समोर आली त्यानंतर पोलिसांनी तिला कुपर रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। मात्र आत्महत्या नेमकी का केली की याचं कारण मात्र स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये। 24 तास एक पाऊल पुढे।